This call is now being recorded. ओके, गुड इवनिंग एवरीवन. आज आपला जो टॉपिक आहे आपण कंटिन्यू करणार आहोत, फिफ्थ स्टँडर्डचा ईव्हीएस 2 घेतोय आपण, ज्याच्यामध्ये आपण मागच्या वेळी बघितलेला नाइन्थ लेसन जो आपला अर्धा झालेला आहे, सेटल लाईफ अँड अर्बन सिव्हिलायझेशन. ओके, तर त्याच्यातले माझ्या मते तीन पॉइंट्स आपले झाले होते. यूज ऑफ मेटल्स बघितला आपण, त्याच्यानंतर पॉट्स मेड ऑन द पॉटर्स व्हील म्हणजे चाकाचा शोध, आणि त्याच्यानंतर ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. आपण इथपर्यंत आलो होतो, पेज नंबर 40 कम्प्लीट झाला होता. एम आय करेक्ट? लिहा बघू चॅट बॉक्स मध्ये, पेज नंबर 40 पर्यंत घेतलाय आपण, बरोबर? येस, ओके, ग्रेट. मग जरा पटकन 1 मिनिटात रिवाइज करून घेऊया आपण मागच्या वेळी काय काय शिकलोय ते. मला कोण सांगेल पहिला मेटल कोणता वापरला गेला? आदिमानवाने पहिला कोणता मेटल वापरला, कोण सांगेल मला? जरा चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा. आदेश सांगतोय, व्हेरी गुड. माईक चालू करा आदेश. यूज ऑफ मेटल. मेटल कुठला मेटल? हा, आपण कुठला मेटल वापरला तो तर पॉइंट झाला की नाही. आपण पहिला पॉइंट शिकलो की यूज ऑफ मेटल, त्याच्यामध्ये आपण कुठला मेटल पहिल्यांदा वापरला ते पण शिकलो. आपण तीन मेटल्स बघितले होते जे आदिमानवाने वापरले होते, त्यातला पहिला कोणता वापरला आठवतोय का तुला? नाही तर अनुजला कुठला? आदेश नाही. आता आपण आधी उत्तर ऐकूया, मग मी एक्सप्लेनेशन देते. माईक बंद कर तुझा. अनुजचं माईक चालू करा. कॉपर. अजून कोणाचं वेगळं उत्तर आहे का? अजून कोणाला वेगळं उत्तर द्यायचं आहे का? त्याने माईक चालू करू शकता. तुम्ही अभ्यास नाही करत याचा अर्थ घरी. ठीक आहे, 7:01 झालंय, थोडस रिवाइज करते मी. तुम्ही बिलकुल अभ्यास करत नाही आहात. ठीक आहे, बघा, यूज ऑफ मेटल्स मध्ये तुम्हाला मी लाईन दाखवते. इथे तर आपण हे ग्रुप्स बघितलेले की असे वेगवेगळे ग्रुप्स बनवले गेले आणि त्यांना वेगवेगळा स्टोन एज, कॉपर एज आणि आयरन एज असं ग्रुपिंग करून इथे बघा, सेकंड पेज नंबर 40 वर बघा, पहिलीच लाईन काय लिहिलेली आहे. ऍक्च्युली गोल्ड वॉज द फर्स्ट मेटल टू बी युज्ड. कोणता मेटल पहिला युज केलाय सांगा आता सगळ्यांनी? गोल्ड. लक्षात ठेवायचंय, तुमच्याकडे जर बुक्स असतील तर बुक मध्ये मार्क पण करून ठेवा. काय आहे पहिली लाईन लिहिले बघा, गोल्ड वॉज द फर्स्ट मेटल टू बी युज्ड. पण गोल्डचा पुढे वापर जास्त झाला नाही, ते पण मी आन्सर सांगितलेलं की का नाही झाला जास्त वापर. तर त्याच्या पुढच्याच लाईनला आहे बघा, गोल्ड इज अ सॉफ्ट मेटल. गोल्ड काय आहे? खूप सॉफ्ट असतं, म्हणून त्याचे दागिने वगैरे बनवले जातात. पण जेव्हा आदिमानवाला शिकार करायची होती, त्याला हत्यारं बनवायची होती, तर ती हत्यारं बनवण्यासाठी गोल्ड वॉज युजलेस. गोल्डचा काहीही उपयोग नव्हता, बरोबर आहे? इथे खाली बघा तिसऱ्या लाईनला, ते पण लिहिलंय, इट कुड नॉट बी यूज फॉर मेकिंग टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. त्याला हत्यारं बनवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकत नव्हता. का? कारण खूप सॉफ्ट होत. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला, लक्षात ठेवायचा प्रश्न खूप व्यवस्थित ऐकायचा आहे, की सगळ्यात पहिले मेटल कुठला वापरला, कशासाठी वापरला वगैरे मी काही सांगितलं का, तिथे स्पेसिफाय केलं का? मी असं थोडी विचारलं हत्यारं बनवण्यासाठी काय वापरलं, मी फक्त विचारलं की कोणता मेटल वापरला. तर हे आता लक्षात राहील सगळ्यांच्या, गोल्ड वॉज द फर्स्ट मेटल. आणि मग गोल्डचा काही वापर होऊ शकत नाही आपल्याला हत्यारं बनवण्यासाठी, हे जेव्हा आदिमानवाच्या लक्षात आलं तेव्हा त्याने अजून एक दुसरा मेटल शोधला आणि तो मेटल होता कॉपर. आदेश लक्षात राहील कॉपर. आपण मेटल म्हणजे कुठला धातू वापरला, मी तुम्हाला धातू म्हणजे काय पण सांगितलं होतं, घरात आपली वेगवेगळी भांडी वगैरे असतात,
तांब्याची, पितळेची, स्टीलची, जर्मनची हे सगळे धातू आहेत हे सांगितलं होतं की नाही? तुम्ही ज्या दिवशी शिकवलं जातं त्या तोच दिवस लक्षात ठेवता, बाकी सगळं विसरून जाता. दॅट इज नॉट करेक्ट. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये तुमची पण ही जबाबदारी आहे की शिकवल्यानंतर ते घरी तुम्हाला वाचायचंय, लक्षात ठेवायचंय. आणि माझ्या मते तुमच्या सगळ्यांकडे बुक्स आहेत, आहेत ना बुक्स सगळ्यांकडे? जरा लिहा बघू चॅट बॉक्स मध्ये. आहे ते काय? सगळ्यांनी येस लिहिला. इंग्लिश नसलं तरी मराठी मीडियमचं बुक आहे ना दीक्षा, मराठीत तर वाचू शकतो ना, त्याचा अर्थ तर नाही बदलणार आहे, फक्त भाषा बदलणार आहे. अभ्यास करण्यासाठी, अभ्यास न करण्यासाठी कारण द्यायची नाही. ओके ठीक आहे. तर मग आता आपण काय काय बघितलं होतं एकदा रिवाइज करूया. परत आपण बघितलं की यूज ऑफ मेटल, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की पहिला मेटल सोनं वापरलं माणसाने, पण त्याचा त्याला हत्यारं बनवण्यासाठी काही उपयोग नव्हता. मग दुसऱ्या मेटलचा शोध लागला कॉपर, जो चांगल्या प्रकारे त्याला मजबूती होती, त्यामुळे कॉपरचं त्याने बऱ्याच पद्धतीने उपयोग केला, त्याचे टूल्स बनवले, त्याची भांडी बनवली, ती वापरायला लागला तो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की कॉपर एज नंतर आपण काय बघितलं की माणसाने थर्ड एज कोण होतं? आयरन, आयरन एज म्हणजे लोहयुग, म्हणजे त्याने लोखंडाचा वापर करायला सुरुवात केली, जे आणखीन स्ट्रॉंग होतं, ज्याच्याने चांगली स्ट्रॉंग हत्यारं बनली. ओके आता हे झालं यूज ऑफ मेटल की त्याने वेगवेगळ्या धातूंचा उपयोग कसा केला. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, त्याच्यानंतरचा पॉइंट आपण बघितलेला पॉटर्स व्हील म्हणजे चाकाचा शोध लागला, आणि तो चाक पहिल्यांदा कोणी वापरला असं लिहिलं होतं? कुंभार, पॉटर, ज्यांनी कशासाठी वापरला? मातीची भांडी बनवण्यासाठी वापरला, राईट. आणि त्याचा पहिल्यांदा मातीची भांडी बनवण्यासाठी वापर झाला, आणि मग बैलगाडी किंवा घोडागाडी त्याच्यामध्ये त्याचा उपयोग झाला, रथामध्ये उपयोग व्हायला लागला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट बघितलं होतं की ज्या जेव्हा चाकाचा शोध लागला तेव्हा लोकांची लांबच्या ठिकाणी ये जा चालू झाली, आणि मग त्या लोकांनी जे काही भांडी किंवा वेगवेगळ्या वस्तू बनवायला शिकले होते त्याचं काय केलं त्यांनी? त्याचा त्यांनी व्यापार सुरू केला, आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या वस्तू घेऊन जाऊ शकले, बरोबर आहे. तर हे झालं ट्रेड आणि ट्रान्सपोर्ट. आता आजचा पॉइंट जो आहे, नेक्स्ट न्यू पॉइंट, तो आहे आपला पॉइंट 9.4, राईज ऑफ द सिटीज अँड स्क्रिप्ट. आता कोण वाचणार आहे? चला चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा. मी तर असं शिकवणार आहे, तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळी पण मी रीडिंग घेतलं. चला दीक्षा वाचणार आहे आणि मग प्रमिता. ठीक आहे दीक्षा, स्टार्ट रीडिंग. राईज ऑफ सिटीज अँड स्क्रिप्ट. स्क्रिप्ट नो डिस्क्रिप्ट नो डिस्क्रिप्ट टर्न रिपीट रिपोर्ट रॅपिड रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सेंटर्स सेंटर्स ऑफ लोड लार्ज सर्च लार्ज सर्च प्रोसाइड प्रोस्ट्रील स्ट्रील. एक मिनिट दीक्षा, थांब 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 थांब, व्यवस्थित स्पेलिंग बघायचं. आता तू प्रोडक्ट पर्यंत आली, बरोबर आहे. पहिल्यांदा तू ते स्पेलिंग चुकीचं वाचलंस, मग तू प्रोडक्ट वाचलं, पण त्या प्रोडक्टच्या पुढे आय ओ एन पण आहे, मग ते प्रोडक्शन झालं. त्यामुळे घाई बिलकुल करायची नाही कोणीही वाचताना, स्पेलिंग नीट बघायचं आहे आणि मग वाचायचं. ओके प्रोडक्शन बोल आणि पुढे रिडिंग चालू कर. प्रोडक्शन आर फॅक्टर्स फॅक्टर्स दॅट bronze brought together people get engaged in different types of work. बस प्रमिता, जिथे आता दीक्षाने सोडलंय टाइप्स ऑफ वर्क, तिथून पुढे
कीपिंग पर्यंत म्हणजे तो पॅरा संपेपर्यंत आता तू वाचायचंय. चला माईक चालू करा. प्रमिता स्विच ऑन युअर माइक. यस मॅम, यस मॅम. हाँ यस. इट बिकेम पासून वाचायचं. इट दिसतंय का बिकेम स्क्रीन? हाँ नेसेसरी, कंटिन्यू. इट बिकेम नेसेसरी टू कीप परमानेंट रिकॉर्ड्स ऑफ द एक्सपेंडिंग ट्रेड एंड ग्रोइंग प्रोडक्शन. बाय नाउ थिंग्स एंड साइंस. सिंबल्स, साइंस एंड सिंबल्स हैड ऑलरेडी कम इन टू यूज फॉर द पर्पज ऑफ रिकॉर्ड कीपिंग. बस बघा, आता मी वाचते, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. म्हणजे तुम्हाला एखादा शब्द जर कळला नसेल तर तो आता मी बोलल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवायचं. आपला पॉइंट काय आहे? आपला नेक्स्ट 9.4, राइज ऑफ सिटीज अँड स्क्रिप्ट. सिटीज म्हणजे काय? शहर. आणि स्क्रिप्ट म्हणजे लिपी. लिपी म्हणजे रायटिंग. आता तुम्हाला जे दिसतंय ते इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे ती एक लिपी आहे. आपण जेव्हा मराठी किंवा हिंदी लिहितो ती एक वेगळी लिपी आहे, त्याला देवनागरी म्हणतो आपण. ओके, तर ही हे जे रायटिंग आहे हे कसं काय अस्तित्वात आलं ते आपण थोडं शिकणार आहोत. आणि शहर कशी अस्तित्वात आली? शहर म्हणजेच नगर. कदाचित मराठी पुस्तकामध्ये त्याला नगर पण म्हटलं असेल. ओके, लॉंग डिस्टन्स ट्रेड, रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सेंटर्स ऑफ लार्ज स्केल प्रोडक्शन आर फॅक्टर्स दॅट ब्रॉट टुगेदर पीपल एंगेज्ड इन डिफरंट टाइप्स ऑफ वर्क. आता याचं रिलेशन आहे तुमच्या वरच्या पॉइंटशी. आपण इथे बघितलेलं की लोकांनी काय केलं, पहिल्यांदा विलेजेस, छोटे छोटी गावं बसवली. ठीक आहे, त्याच्यानंतर ते कुठे राहायला गेले? जिथे जास्तीत जास्त रॉ मटेरियल अवेलेबल आहे. रॉ मटेरियल म्हणजे काय? मी सांगितलेलं कच्चा माल, ज्याच्यापासून आपण नवीन नवीन वस्तू बनवू शकतो. मग त्यांना इंडस्ट्रीज खोलल्या की नाही त्यांनी छोट्या छोट्या, त्या इंडस्ट्रीज जिथे भरपूर प्रमाणात रॉ मटेरियल आहे तिथे त्यांनी ओपन केल्या. आणि तिथेच जास्तीत जास्त प्रमाणात ट्रेड चालू झाला. ट्रेड म्हणजे व्यापार. मग आता इथे काय लिहिलंय? लॉंग डिस्टन्स ट्रेड म्हणजे त्यांनी आता लांबच्या लोकांशी पण ट्रेडिंग करायला सुरुवात केली, व्यापार सुरू केला. रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स, आणि काय झालं? चाकाचा शोध लागल्यामुळे ट्रान्सपोर्ट म्हणजे जे काही सामानाची ने आण करायची होती, गुड्स म्हणजे सामान माल जे काही ते लोक बनवायचे, दॅट इज कॉल्ड गुड्स. तर ते त्याची ने आण जास्त प्रमाणात व्हायला लागली आणि फास्ट झाली. ओके, रॅपिड म्हणजे फास्ट, जलद गतीने. सेंटर्स ऑफ लार्ज स्केल प्रोडक्शन, आणि लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर. प्रोडक्शन म्हणजे काय? उत्पादन करणे. मग त्यांनी जसं आपण बघितलं की जिथे रॉ मटेरियल आहे तिथे त्यांनी इंडस्ट्रीज टाकल्या. मग असे सेंटर्स तयार झाले की एखाद्या ठिकाणी खूपच जास्त प्रमाणात त्या इंडस्ट्रीज उदयाला आल्या. ओके, या सगळ्यांनी काय केलं? हे सगळे फॅक्टर्स होते. कशासाठी? दॅट ब्रॉट टुगेदर पीपल एंगेज इन डिफरंट टाइप्स ऑफ वर्क. आणि अशा प्रकारे ज्या छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज चालू झाल्या रॉ मटेरियल वापरून, त्याच्यामुळे काय झालं? बऱ्याचशा लोकांना काम मिळालं. वेगवेगळ्या पद्धतीचं, वेगवेगळ्या प्रकारची कामं लोक करायला लागले. इट बिकेम नेसेसरी टू कीप परमनंट रेकॉर्ड्स ऑफ द एक्सपांडिंग ट्रेड अँड ग्रोईंग प्रोडक्शन. आणि मग आता काय झालं? त्यांना आता कशाची गरज भासायला लागली? टू कीप परमनंट रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजे काय? आता तुम्ही अभ्यास करता तर लिहून ठेवता की नाही? तुम्ही अभ्यास करत नाही असं दिसतंय मला, पण तरीही तुम्हाला होमवर्क वगैरे देतो. कशासाठी? की तुम्ही लिहून त्याचा रेकॉर्ड ठेवता, म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला जेव्हा पाठांतर करायचंय किंवा बघायचंय, काही शोधायचंय, तर तुम्ही त्याच्यामध्ये शोधता. जसं तुमचे बुक्स असतात, बुक्स मध्ये पण काय असतं? रेकॉर्ड ठेवलेलं असतं. ओके, मग अशाच पद्धतीने अशी बरीच लोक काम करायला लागली. मग त्यांचा रेकॉर्ड ठेवायला लागणार की नाही, की कोणी किती वेळ काम केलं, काय काम केलं, त्याचा मोबदला कसा द्यायचा, या सगळ्या प्रकारचा रेकॉर्ड ठेवण्याची गरज भासू लागली.
बाय नाउ साइंस एंड सिंबल्स हैड ऑलरेडी कम इन टू यूज फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्ड कीपिंग. आणि आतापर्यंत म्हणजे तुम्ही अगदी फर्स्ट लेसन पासून आतापर्यंत जो मानवाचा इतिहास बघताय, तर आपण ह्या लेसनला पोहोचलोय. हा जो काळ आता एवढ्या तुमच्या 9 लेसन मध्ये बरीचशी वर्ष तुम्ही लोटली, ओके. आणि ह्या बऱ्याचशा वर्षांमध्ये माणसाने कशाचा शोध लावलेला, काही चिन्ह, ओके, काही चिन्हांचा शोध लावलेला, आणि त्या चिन्ह किंवा चित्र तो वापरायचा कशासाठी, रेकॉर्ड कीपिंग साठी. म्हणजे जसं आपण बघा, तुम्हाला जेव्हा अगदी लहान असताना तुम्ही ऍडिशन वगैरे शिकता, ऍडिशन सबट्रॅक्शन, तेव्हा तुम्हाला अशा लाईन्स ड्रॉ करायला शिकवतो की नाही आपण? लाईन्स ड्रॉ करतो किंवा सर्कल्स काढतो, तर तशा पद्धतीने अशाच प्रकारची काही चिन्ह माणूस सुरुवातीला वापरत होता. कशासाठी? रेकॉर्ड कीपिंग साठी. त्याच्यानंतर आता हे बाजूचं जे आहे हे कोण वाचणार आहे? हा पॅरा कोण वाचणार आहे? चॅटबॉक्स मध्ये लिहा बघू नाव. अनुज वाचणार आहे. चला अनुजचं माईक चालू करा. यस टीचर. हा अनुज, स्टार्ट रीडिंग आणि मग मी सांगेन तेव्हा स्टॉप करायचं, ओके. यस. हा. ब्रोकन पीसेस ऑफ क्ले पॉट. हा. पॉट शेप पॉट हार्ट. हा विथ विथ सच सिंग्स साइंस बी फाउंड इज इन इन लार्ज नंबर्स हा ड्यूरिंग हा एक्सकॅवेशन्स एक्सकॅलेशन द इंक्रेस इन इंक्रीज इन ट्रेड इन ट्रेड हाँ एंड प्रोडक्शन हाँ एंड द ग्रोथ इन द वॉल्यूम ऑफ रिकॉर्ड इट टू बी किप्ड रिजर्व इन मच मेडी मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन एंड इम्प्रूवमेंट इन द थिंग्स एंड साइंस साइंस एंड सिंबल्स लूज फॉर हाँ दिस हाँ पर्पसेस इन दिस वे इच कल्चर हाँ डेवलप डेवलपमेंट इट ऑन ओन स्क्रिप्ट स्क्रिप्ट. ओके, व्हेरी गुड अनुज, चांगला प्रयत्न केलास तू, शाबाश. असं पुढे यायचं स्वतःहून, ओके. बघा आता मी अनुजने वाचलेलं मी परत एकदा रीड करते आणि मग त्याच्यामध्ये तुम्हालाही काही जर वर्ड येत नसतील तुम्ही ऐकून घ्या की त्याचा उच्चार कसा करायचा असतो. माईक बंद करा सगळ्यांचे. बघा, ब्रोकन पीसेस ऑफ क्ले पॉट्स पॉट हर्ड्स विथ सच साइन्स हॅव बीन फाउंड इन लार्ज नंबर्स ड्युरिंग एक्सकॅवेशन. एक्सकॅवेशन्स म्हणजे काय? आपण मागच्या वेळी जेव्हा मी लेक्चर घेतलं तेव्हा तुम्हाला सांगितलं की नाही की आर्किओलॉजिस्ट असतात ते काय करतात, पुरातत्व खात्याची जी लोक असतात ते काय करतात, ते अशा काही साईट्स शोधून काढतात आणि तिथे उत्खनन करतात. उत्खनन म्हणजे काय? बकायदा ते सगळं खोदलं जातं आणि त्याच्यामध्ये काही जुन्या गोष्टी, खूप जुन्या म्हणजे अतिशय खूप फार फार वर्षांपूर्वीच्या काही गोष्टी वगैरे, काही वस्तू सापडतात का ते बघतात. आणि मग ती वस्तू किती जुनी आहे, ती कुठल्या काळातली असू शकते, याचा शोध घेतात.
तर ते जे जे काही काम करतात त्याला एक्सकॅव्हेशन म्हणतात. ओके, मग आता इथे काय सांगितलंय, ब्रोकन पीसेस ऑफ क्ले पॉट्स, त्यांना काय काय सापडलेलं बघा, काही एक्सकॅव्हेशन म्हणजे असे जे उत्खनन केलं गेलं त्यावेळी जुनी मातीची भांडी, क्ले पॉट म्हणजे काय, मातीची भांडी, आणि ती ब्रोकन पीसेस म्हणजे त्याचे तुकडे सापडले. विथ सच साइन्स, आणि त्याच्यावर काही चिन्ह होती, साइन्स होते, हॅव बीन फाउंड इन लार्ज नंबर्स ड्युरिंग एक्सकॅव्हेशन. अशा एक्सकॅव्हेशन मध्ये खूप प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात काही भांड्यांचे तुकडे मिळाले मातीच्या, ज्याच्यावर अशी चिन्ह होती. तुम्ही जर काही म्युझियम्स मध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला अशा जुन्या जुनी भांडी किंवा मातीपासून बनवलेली वेगवेगळी खेळणी तुम्हाला नक्की बघायला मिळतील. ओके, आता बघूया पुढे. द इन्क्रीज इन ट्रेड अँड प्रोडक्शन अँड ग्रोथ इन व्हॉल्यूम ऑफ रेकॉर्ड्स टू बी केप्ट रिझल्टेड इन मच मॉडिफिकेशन. आपण थोडं थोडं घेऊया. द इन्क्रीज इन ट्रेड इन ट्रेड अँड प्रोडक्शन, मगाशीच आपण बघितलं की व्यापार पण वाढला होता आणि प्रोडक्शन म्हणजे काय, उत्पादन पण वाढलं होतं. अँड ग्रोथ इन व्हॉल्यूम ऑफ रेकॉर्ड, आणि त्यामुळे बरीचशी लोक काम करायला लागली आणि त्यांचे रेकॉर्ड्स दिवसेंदिवस वाढायला लागले, म्हणजे त्यांची नोंदी ज्या ठेवल्या गेल्या ते लोक वाढल्यामुळे, काम वाढल्यामुळे त्या नोंदी पण वाढल्या गेल्या. आता ह्यांचं काय झालं, इट टू बी केप्ट रिझल्टेड इन मच मॉडिफिकेशन अँड इम्प्रूव्हमेंट, आणि त्याला जतन करून ठेवण्यासाठी काय करायला लागलं, त्याच्यामध्ये आपल्याला बरचशी आधुनिकता आणावी लागली, बरस मॉडिफिकेशन करावं लागलं. आता ते मॉडिफिकेशन कशामध्ये केलं, मग त्यांनी इन द सायन्स अँड सिम्बॉल, जी चिन्ह त्यांनी वापरली होती किंवा जी काही छोटी छोटी चित्र त्यांनी वापरली होती त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, बरेचसे बदल केले. ओके, इन दिस वे इच कल्चर डेव्हलप इट्स ओन स्क्रिप्ट, आणि अशामुळे काय झालं, प्रत्येक कल्चरने स्क्रीन इज ब्लॅक. एक मिनिट, थँक्यू. मला सांगा सगळ्यांनाच स्क्रीनचा प्रॉब्लेम झालाय का, फुल ब्लॅक? ओके, मी परत शेअर करते, नो प्रॉब्लेम. आय विल शेअर इट अगेन. आता दिसतंय का सांगा मला? आता तुमचं बुक मी प्रेझेंट केलंय ते दिसतंय का सांगा? येस, गुड, व्हेरी गुड. सो शेल आय कंटिन्यू? बघा मी कंटिन्यू करते आता. आणि अशा प्रकारे काय झालं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक राहत होती त्यामुळे प्रत्येक संस्कृतीने त्याचं काय केलं, त्यांची एक स्वतःची स्क्रिप्ट बनवली. म्हणजे स्क्रिप्ट म्हणजे मी मगाशी सांगितलं की लिहिण्याची पद्धत, आपण जसं लिहितो इंग्लिश, मराठी, हिंदी, जर तुम्ही साऊथच्या लँग्वेजेस बघितल्या तर ते वेगळ्या पद्धतीने लिहितात, उर्दू वेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं, है की नाही? तर ही याला स्क्रिप्ट म्हणतात. आणि अशा वेगवेगळ्या काय होत्या, वेगवेगळ्या संस्कृती, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहत होती ना अख्ख्या पृथ्वीवर, तुम्ही बघितलंय आधी मानव वेगवेगळ्या भागांमध्ये राहत होता, त्यामुळे जिथे जिथे मानव वस्ती झाली तिथे तिथे त्यांच्या वेगळ्या संस्कृती उदयाला आल्या आणि त्यांच्या प्रत्येक संस्कृतीने स्वतःची एक वेगळी स्क्रिप्ट तयार केली. ओके, इथे बघा तुम्हाला खाली पिक्चर मध्ये दाखवलंय, चाकाचा शोध लागल्यानंतर अशा प्रकारे घोडागाडी वगैरे कशी तयार केली गेली, घोड्याला ती गाडी जोडली आहे, त्याची चाक जोडलेली आहेत. ओके, आणि ते कुठे यूज केलंय, मेसोपोटेमिया. त्याच्यानंतर हे बघा इथे पण दाखवलेलं आहे की काही ओढायची, हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज द अर्लिएस्ट सिव्हिलायझेशन ऑन द इंडियन सबकॉन्टिनेंट, व्हील टॉय कार्ड्स ऑफ दॅट सिव्हिलायझेशन. आणि त्यांनी आता इथे काय दाखवलेलं आहे की खेळणी आहेत ही, बेसिकली टॉय कार्ट लिहिले बघा खाली, याला चाक जोडलेली आहेत, म्हणजे जसं मोठ्या प्रमाणात त्यांनी रथ किंवा अशा प्रकारची घोडागाडी किंवा बैलगाडीचा वापर केला तसंच त्यांनी खेळण्यामध्ये पण त्या छोट्या छोट्या गाड्या बनवल्या आणि त्याला चाक पण जोडली होती. ओके, त्याच्यानंतर
जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की त्यांना एक्सकॅव्हेशन मध्ये म्हणजे काय उत्खननामध्ये काय सापडलं होतं, मातीची भांडी सापडली होती किंवा त्याचे तुकडे सापडले होते आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह सापडलेली. तर इथे लिहिलंय बघा, हे एक्झाम्पल दिले, हे जे चित्र दाखवलेत एक्झाम्पल ऑफ एन्शियंट साइन्स अँड सिम्बॉल, त्याच्यात तुम्हाला चित्र दिसत आहेत बघा. ओके, आता हे मोठं जे आहे इथे त्याच्यामध्ये एक प्राणी दिसतोय, माणूस दिसतोय. तर अशा पद्धतीने वेगवेगळी चित्र वापरून ते त्यांची भाषा किंवा लिपी तयार करत होते. ओके, आता नेक्स्ट पॉइंट बघूया. हा हा पॉइंट कळला का तुम्हाला सगळ्यांना? शहर कशी तयार झाली आणि त्यांनी स्क्रिप्ट कशा बनवल्या, हे कळलंय का सगळ्यांना? गुड, येस, व्हेरी गुड. ठीक आहे, मग आपण आता नेक्स्ट पॉइंटला. बरं, तुम्ही इथे आहात तेव्हाच नेक्स्ट कोण वाचणार आहे सांगा मला. आता ज्या तिघांनी वाचलंय त्यांच्या व्यतिरिक्त आदेश वाचणार आहे. व्हेरी गुड, आय लाईक दॅट. चला आता आदेश साठी आपण बुक ओपन करूया. आदेश स्टार्ट रीडिंग 9.5 पासून. इट इज ट्रू ऐक पहिल्यांदा आदेश ऐक. थांब, पहिल्यांदा तू वाचतोय की नाही? वाचताना पहिल्यांदा तुला पॉइंट वाचायचा आहे, विसरायचं नाही. आपण लेसन सुरू करताना लेसन वाचतो, तसं पॉइंट सुरू करताना पहिला पॉइंट वाचायचा. सोशल ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन एन्शियंट एन्शियंट सिटी. व्हेरी गुड, पुढे. Root true 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 truth that rise in trade right trade had double n then been been the major major फॅक्टर फॅक्टर दॅट कंट्रीब्युटेड जोरान टू द प्रयत्न करायचा इमर्जन्स. व्हेरी गुड. And development of city. Very good. बास, शाबास. असं स्वतःहून वाचायला शिकायचं. ओके, आणि मोठं स्पेलिंग आलं की घाबरायचं नाही, त्याला तोडून तोडून वाचायचं. जसं आता कंट्रीब्युटेड आलं, मग कसं वाचायचं? CONT कं मग RT ब्युटेड मग कंट्रीब्युटेड, असं स्पेलिंग वाचायला शिकायचं. ओके, व्हेरी गुड. आता आदेश नाही नाही आदेश बिलकुल घाबरायचं नाही. तू घाबरलास तर तू शिकणारच नाहीस. मग इंग्लिश बोलायला शिकायचं नाहीये का आपल्याला? आता तुला सगळं इंग्लिश मधनच येणार आहे. इंग्लिश मिडियमला घेतलं की नाही ऍडमिशन, सगळं इंग्लिश मधनच तर करायचंय आपल्याला. त्याच्यासाठी आता घाबरायचं नाही, असं वाचत राहायचं आणि घरी थोडं थोडं रिडिंग दररोज करायचं. मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं किती जणांनी केलं जरा बघूस ते, मला जरा लिहा चॅटबॉक्स मध्ये. मी मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं दररोज 15 मिनिटं मराठी वाचायचंय, हिंदी वाचायचंय आणि इंग्लिश वाचायचंय. किती जणांनी वाचलं? अंतरा, तू तर मागच्या क्लासमध्ये नव्हतीच, तू कसं काय वाचलं? असंच नाव लिहिलं. ठीक आहे, बाकीचे जे वाचत नाहीयेत स्टार्ट रिडिंग. ओके, रिडिंग तुम्ही जितकं कराल तितकं तुमचं नॉलेज पण इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुमची लँग्वेज खूप साफ होणार आहे, त्यामुळे दररोज वाचायचं आहे. व्हेरी गुड. बघा, अनुजची मम्मी पण अनुजचं रिडिंग घेतेय. गुड, सगळ्यांनी करायचं आहे. ओके, तर आता कोण राहिलंय बघूया आपण रिडिंगच. आता आदेश पण झाला. ओके, हा कुठे हर्षद, माईक चालू कर. yes. हा चला, आता बघा आदेशने वाचलं सिटीज पर्यंत. 3 लाईन्स आर कम्प्लीटेड.
नाउ यू विल बी स्टार्टिंग फ्रॉम लाइन नंबर फोर. हाउ एवर पासून सुरू करायचं. However, the culture of those cities, it roots in the culture of village settlements of the New Stone Age. The faith system rooted in the agriculture way of life continued in the urban. अर्बन वे ऑफ लाइफ. बस 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 व्हेरी गुड. बघ तू छान वाचतोस. ओके हे आता एखादा शब्द चुकला तर काही वाईट वाटून घ्यायचं नाही, पण तो चुकलेला शब्द लक्षात ठेवायचा आणि नेक्स्ट टाइम त्याला वापरताना राईट फॉर्मॅटमध्येच युज करायचा. ओके तर बघा आपण पहिल्यांदा एवढंच बघूया आदेशने आणि हर्षदने जे वाचलंय ते. आता आपला नेक्स्ट आणि लास्ट पॉइंट आहे हा. काय आहे? सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट सिटीज. सोशल ऑर्गनायझेशन म्हणजे काय? की लोक समाज व्यवस्था कशी स्थापन झाली. एन्शियंट एन्शियंट म्हणजे पुरातन काळातलं. आपण जो आता इतिहास बघतोय तो खूप खूप पूर्वीचा इतिहास आहे. बरोबर आहे? जस्ट माणसाने काही ना काही नवीन करायची सुरुवात केली होती, तर त्याच्यामध्ये आता ते समाज व्यवस्था कशी काय लागली किंवा कशी त्यांनी तयार केली ते आपण बघूया. It is true that rise in trade had been the major factor that contributed to the emergence and development of cities. आपण वरतीच बघितलं की शहरं कशी तयार झाली, कशामुळे तयार झाली, की ट्रेड म्हणजे व्यापार वाढला, है ना, प्रोडक्शन वाढलं, व्यापार वाढला, लोक व्यापारामुळे एकमेकांसोबत आले, बरीचशी लोक एकत्र काम करायला लागले आणि ह्या सगळ्यांमुळे काय तयार झाली, शहरं तयार झाली. हाव एव्हर द कल्चर ऑफ दोज सिटीज हॅड इट्स रूट्स इन द कल्चर ऑफ विलेज सेटलमेंट्स ऑफ द न्यू स्टोन एज. ओके आता ह्यांना काय म्हटलं गेलं? न्यू स्टोन एज म्हटलं गेलं. आणि ही शहरं कुठून तयार झाली होती? त्याच लोकांनी तयार केली की नाही जी पहिल्यांदा छोट्या छोट्या गावांमध्ये राहत होती, ते बिझनेससाठी किंवा व्यापारासाठी एकत्र आले आणि जिथे ते व्यापारासाठी एकत्र आले तिथे त्यांनी सिटीज बनवल्या. त्यामुळे त्यांचं जे कल्चर होतं ते कुठून आलं होतं, त्यांची जी संस्कृती होती ती गावातूनच आली होती, त्यांच्या छोटी छोटी जी गावं होती त्याच्यातून. द फेथ सिस्टीम रूटेड इन द ऍग्रिकल्चर वे ऍग्रिकल्चरल वे ऑफ लाईफ कंटिन्यूड इन द अर्बन वे ऑफ लाईफ टू. आणि इथे काय लिहिलंय की जसं लोक पहिल्यांदा शेती करत होते, है ना, आपण बघितलं की लोक जो आदि मानव होता त्यांची जशी जशी प्रगती होत गेली तसं मानवाने काय केलं, शेती करायला सुरुवात केली. मग त्यावेळी त्यांची जी काही सिस्टीम होती, जसं ते शेती करत होते, गावाकडे राहत होते, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती होत्या त्याच त्यांनी कुठे कंटिन्यू केल्या, जेव्हा त्यांनी शहरं वसवली, जेव्हा ते शहरात राहायला लागले त्याच पद्धती त्यांनी शहरात शहरी लाईफमध्ये म्हणजे काय शहरी जीवनात सुद्धा त्यांनी त्या पद्धती चालू ठेवल्या. आता इथून वाचणार आहे कोण राहिलंय बघूया. एकच माणूस राहिलेला आहे, विराज. नाही, विराज आणि अंतर आपण राहिले. पहिला विराज माईक चालू कर. विराज तुला आवाज येतो का माझा? माईक चालू कर तुझा. ओके चला ही शेवटची जी लाईन आहे द सोशल लाईफ इथून वाचायचा येतो. दिसते का तुला? द सोशल लाईफ. विराज सॉरी तुझा माईक बंद कर बाळा, तुझा तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बहुतेक. आम्हाला आवाजच येत नाहीये तुझा, असं मध्ये खूप अडकतोय आवाज. ओके माझा आवाज येतो तुला क्लिअर? माझा आवाज येतो का क्लिअर तुला? ठीक आहे. विराज कडे जसं त्या दिवशी दीक्षा कडे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता तसा आज विराज कडे आहे बहुतेक.
अजून कोण राहिलंय? हा अंतरा स्टार्ट रीडिंग, जिथून विराजने सुरू केलं होतं. माइक चालू कर. यस टीचर. हा हे लास्ट लाईन जी आहे ना, द सोशल लाईफ, हे एक्सरसाइज लिहिले त्याच्यावरती. तुझं लक्ष कुठे आहे? द सोशल लाईफ लिहिलंय बघ. हा दिसलं टीचर. हा चला सुरू करा. लाईफ अँड हा फेस्टिवल. गुड. हा बॉस्ट ऑन बेस्ट ए आहे तो. बेस्ट बेस्ट ऑन हा ऑलिकल्चर एग्रीकल्चरल फेट. हा सिस्टम. हा इकॉम. हा हा इलेबोरेट. इबोलेट इन इलेबोरेट. इलेम सोपा शब्द आहे बाळा, तुम्ही बारा खडी सारखं वाचायचं त्याला. इलॅबोरेट. दॅट हे ऍट. हा पोस प्रॉस्पर्ड. प्रे बिफोर ऑफ द राईस इन ट्रेड. ट्रेड बस. व्हेरी गुड. आता ज्या दोन लोकांनी खूप व्यवस्थित वाचलं होतं, अंतरा तू पण ठीक वाचलंयस पण तुला प्रॅक्टिसची गरज आहे. ज्या दोन लोकांनी व्यवस्थित वाचलं होतं त्याच्यामध्ये प्रमिता स्टार्ट रीडिंग. येस मॅम. हा ग्रँड टेम्पल्स पासून स्टार्ट करायचं. येस मॅम. ग्रँड टेम्पल्स वेअर बिल्ट इन मेनी सिटीज. बिल्ट बोलायचं. बिल्ट बोलायचं बा. बिल्ट वेअर बिल्ट. Were built in many cities. Chiefs of those temples become chief administrators of those cities. Later, the position of the temple head and that of the king went to the same individual. Individual. This was the beginning of the Asian urban civilization. Civilization of the world. We Bas. Will learn. हा ठीक आहे, वाच वाच, नो प्रॉब्लेम. कारण ती मीच बोलायची लाईन आहे. वाच वाच बाळा वाच. We will learn more about them in the next lesson. Yes, पुढे काय शिकायचंय ते आहे. ओके तर आता बघूया. तुम्हाला आतापर्यंत कळलं की विलेज म्हणजेच गावातलीच लोक होती ज्यांनी व्यापार सुरू केला, मग ते शहर त्यांनी शहर वसवली, ते शहरात राहायला आले. पण त्यांची कल्चरल सिस्टीम जी होती, त्यांची जी संस्कृती होती, ती गावातून आलेली तशीच त्यांनी पुढे चालू ठेवली. ओके मग आता त्याच्या पुढे काय झालं बघा. द सोशल लाईफ अँड फेस्टिवल्स बेस्ड ऑन ऍग्रिकल्चर फेथ सिस्टीम बिकेम मोर इलॅबरेट इन सिटीज दॅट हॅड प्रॉस्पर्ड बिकॉज ऑफ द राईज इन ट्रेड. सिटीज का तयार झाल्या होत्या किंवा त्या सिटीजची भरभराट कशामुळे झाली होती? कारण प्रोडक्शन वाढलं आणि त्याच्यामुळे व्यापार वाढला होता. ओके राईज इन ट्रेड म्हणजे व्यापार खूप वाढला होता आणि त्याच्यामुळे ही शहरं उदयाला आली होती. मग त्याच्यामध्ये ह्या लोकांची गावामध्ये जी संस्कृती होती तीच त्यांनी कंटिन्यू केली. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये आणखीन विविधता आणली. ओके म्हणजे आता तुम्हाला हे माहित असेल की बरेचसे आपले जे सण असतात ते शेतीशी रिलेटेड असतात. ओके आता पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, जसं आता गणपती होऊन गेले, त्याच्या आधी आणखीन काहीतरी सण, त्याच्यानंतर म्हणजे अगदी पेरणी किंवा नांगरणी करण्यापासून पेरणी, मग त्याच्यानंतर लावणी, त्याच्यानंतर कापणी होते, मग हार्वेस्टिंग म्हणजेच काय म्हणतात मळणी वगैरे होते. ह्या प्रत्येकाशी रिलेटेड आपले सण असतात. ओके आणि तेच सण शहरात आल्यानंतर पण त्यांनी चालू ठेवले जे त्यांच्या शेतीशी रिलेटेड होते, पण त्याला आणखीन मोठ्या प्रमाणात आणि थोडंसं वेगळं स्वरूप दिलं त्यांनी. ओके ग्रँड टेम्पल्स वेअर बिल्ट इन मेनी सिटीज. आणि मोठमोठ्या शहरांमध्ये त्यांनी काय केली, टेम्पल म्हणजे देवळं, देऊळ म्हणतो आपण त्याला, आणि ग्रँड म्हणजे खूप मोठे. त्यांनी खूप मोठमोठाले टेम्पल्स म्हणजे देवळं बांधली. आणि म्हणून बघा
तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला जाता, तिथे खूप पुरातन काळातली मंदिरं असतात जी वेगवेगळ्या दगडांमध्ये वगैरे बांधलेली असतात. जसं तुम्हाला वेरूळ वगैरे माहिती असेल, है ना, अजंठा वेरूळ ऐकलेलं असेल किंवा तुम्ही जाऊन बघून आला असाल, तिथे तुम्हाला तशा प्रकारची, म्हणजे आपल्या जवळचं उदाहरण देते मी, नंतर खजुराहोला गेलात किंवा आणखीन तुम्ही कोणार्कचं सूर्य मंदिर बघायला गेलात पुरीला ओरिसामध्ये, तर अशी बरेचसे टेम्पल्स जे आहेत जे खूप जुन्या काळामध्ये माणसाने मानवाने बांधले होते. चीफ्स ऑफ दोज टेम्पल्स बिकेम चीफ ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ दोज सिटीज. आणि हे पुरातन काळापासून चालू आलेलं की ते टेम्पल बांधले गेले, देवळं बांधली गेली, आणि त्या देवळाचा जो प्रमुख होता, तो पुजारी असू शकेल किंवा कोणी असू शकेल, तो जो प्रमुख होता तोच त्या शहराचा आपण प्रमुख झाला. ओके, म्हणजे त्या शहराचा सगळा कारभार बघण्याचं काम कोण करायला लागला, जो त्या देवळाचा चीफ किंवा प्रमुख होता तोच करायला लागला. लेटर द पोझिशन्स ऑफ टेम्पल हेड अँड दॅट ऑफ द किंग वेंट टू द सेम इंडिव्हिज्युअल. आणि त्याच्या आधी काय होतं, किंग म्हणजे राजे पण होते, राजे पण उदयाला आले होते. नंतर काय झालं की ती जी पोझिशन, कोणाची टेम्पल हेड म्हणजेच काय, तुमच्या देवळाचा जो प्रमुख होता तो आणि राजा असं एकच व्हायला लागलं. तुम्ही जर काही, आता तुम्ही खूप लहान आहात, पण एक पिक्चर आहे 10,000 BC म्हणून, ओके, इंग्लिश पिक्चर आहे, त्याच्यामध्ये आदिमानवाचा हा जे तुम्ही आत्ता शिकताय ना तो काळ दाखवलेला आहे. जर जमलं तर मम्मी पप्पांसोबत तो पिक्चर बघा, त्याच्यामध्ये सगळं दाखवलंय की एक टेम्पल असतं, त्या टेम्पलचा तो हेड असतो पुजारी, तोच त्यांचा राजा असतो, आणि मग ते लोक कसे, त्या आदिमानव कसे राहत असतात त्या काळामध्ये. ओके, त्याच्यानंतर हे सगळं काय होतं, दिस वॉज द बिगिनिंग ऑफ द एन्शियंट अर्बन सिव्हिलायझेशन ऑफ द वर्ल्ड. अख्ख्या जगामध्ये जो पुरातन काळ म्हणजे जुन्या काळात जी नागरी संस्कृती म्हणजे शहरी संस्कृती उदयाला आली, ती अशा पद्धतीने उदयाला आली, ही सुरुवात झाली होती. आणि मग त्याच्यानंतर बरीचशी डेव्हलपमेंट झाली, जे आपण कुठे शिकणार आहोत, वी विल लर्न मोर अबाउट देम इन द नेक्स्ट लेसन, पुढच्या लेसन मध्ये शिकणार आहोत. ओके, आता जरा आपण हा शेवटचा पॉइंट कळला का सगळ्यांना, मला सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ओके, मग तुम्हाला आता किती कळलंय ना ते आपण क्वेश्चन आन्सर ने चेक करूया. मी तुम्हाला हे दोन पहिले दोन क्वेश्चन दिले होते, कशासाठी दिले होते, होमवर्क साठी. किती जणांनी होमवर्क केला, चला मला आन्सरच द्या. इथे काय लिहिलंय बघा, एक चार्ट दिलाय तुम्हाला. ओके, आणि त्या चार्ट वरना तुम्हाला काय करायचे, आपण तीन पीरियड्स बघितले होते, एक स्टोनशी रिलेटेड, एक कॉपरशी रिलेटेड आणि एक आयरनशी रिलेटेड. तर पहिला आहे ज्याच्यामध्ये स्टोन टूल्स वापरले गेले, असा कोणता होता, आदेश सांग, जिथे स्टोन टूल वापरले गेले त्या एजला काय म्हटलं गेलं. माईक चालू करायचा पटापट. स्टोनेज. व्हेरी गुड. सेकंड बघा, आणि बंद पण करायचा आन्सर दिल्यावर. कॉपर टूल्स अँड अदर कॉपर ऑब्जेक्ट्स, ज्याच्यामध्ये कॉपरची हत्यारं बनवली गेली आणि वेगवेगळी भांडी वगैरे वापरली गेली, त्याला काय म्हटलं गेलं. अनुज सांग. कॉपर एज. व्हेरी गुड. नंतर थर्ड आहे आयरन टूल्स अँड अदर आयरन ऑब्जेक्ट्स, हर्षद सांग. फास्ट फास्ट. अंतरा सांग बाळा, थर्ड चा आंसर. ते मी नावं घेते, तुम्ही क्लासमध्ये आहात का? यस टीचर. पटापट सांगायचंय, सांग पटकन आंसर थर्डचं. जिथे लोखंडाचा उपयोग केला गेला त्याला काय म्हटलं गेलं, मराठीत सांगितलं तरी चालेल. आता कळलं तुम्ही किती अभ्यास करताय, त्याला लोहयुग म्हणतात, आयरन एज. आता इकडे बघा,
अरेंज द फॉलोइंग इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर. क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय, की ज्या काळात ते आले त्या काळानुसार त्यांची मांडणी करायची. आपण चढता क्रम उतरता क्रम कसं लिहितो तशा पद्धतीने, पहिला कोण आला, दुसरा कोण आला, तिसरा कोण आला. ते पहिलं जे आहे ए, त्याच्यामध्ये काय लिहिलंय, कॉपर गोल्ड आणि आयरन. तर प्रमिता आपल्याला सांगेल, प्रमिता याची क्रोनोलॉजिकल ऑर्डर काय असणार आहे सांगा. मॅम हा बोला. गोल्ड एज, कॉपर एज अँड आयरन एज. दॅट गोल्ड एज नाही लिहिले बाळा, ती मेटल्सची नावं लिहिले, गोल्ड कॉपर अँड आयरन एवढंच बोलायचंय. दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित स्क्रीनवर? येस मॅम. हा एज खाली दिलेलं आहे. ओके माईक बंद करा. आता बी मध्ये काय दिलंय बघा, कॉपर एज, आयरन एज आणि स्टोन एज. आता ह्याची पण तुम्हाला मांडणी करायची आहे. पहिले काय झालं, दुसरं काय झालं आणि तिसरं काय झालं. दीक्षा सांग. माईक चालू करा पटापट. अनुज सांग. स्टोन एज, कॉपर एज, आयरन एज. व्हेरी गुड. पहिला स्टोन एज, मग कॉपर एज आणि मग आयरन एज. ओके हे दोन्ही तुम्हाला मागच्याच होमवर्कला मी दिले होते. आता थर्ड बघा, राईट अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. इथे तुम्हाला विचारले की याचा परिणाम काय झाला. पहिला आहे डिस्कवरी ऑफ कॉपर. कॉपरचा शोध लागल्यानंतर काय परिणाम झाला, त्यांना चांगली हत्यारं बनवायला मिळाली, त्यांनी भांडी बनवली कॉपर पासून, बरोबर आहे. नंतर इन्व्हेन्शन ऑफ व्हील म्हणजे चाकाचा शोध लागल्यानंतर काय केलं, चाकाचा शोधाचा वापर पहिल्यांदा कोणी केला, चाकाचा वापर केला कुंभारांनी, त्यांनी मातीची भांडी बनवली त्याच्यावर. दुसरा अजून काय यूज झाला, की ज्या त्यांनी कार्ट्स म्हणजे बैलगाडी किंवा घोडागाडी होती त्याला त्यांनी चाकाचा उपयोग करून वापर केला त्याचा. नंतर आहे तिसरं यूज ऑफ स्क्रिप्ट. स्क्रिप्टचा काय वापर केला, नोंदी ठेवण्यासाठी केला की नाही, त्यांना त्यांचे जे रेकॉर्ड्स ठेवायचे होते ते रेकॉर्ड साठी त्यांनी स्क्रिप्टचा वापर केला. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. चौथा आहे राईट नोट्स, म्हणजे तुम्हाला एक शॉर्ट नोट लिहायची आहे. यूज ऑफ मेटल, सगळे मेटल्स बद्दल लिहायचंय. पहिला गोल्ड वापरला पण गोल्ड त्याला तेवढा स्ट्रॉंग वाटला नाही त्या काळातल्या मानवाला, म्हणून त्याने सेकंड कशाचा शोध लागला, तांब्याचा, म्हणजेच काय कॉपरचा शोध लागला. मग तो त्याला बऱ्यापैकी गोल्ड पेक्षा स्ट्रॉंग वाटला, त्याची त्याने भांडी आणि काय बनवलं, हत्यारं बनवली. त्याच्यानंतर तिसरा मेटलचा शोध लागला, दॅट इज आयरन, लोह, लोखंड. मग ह्या तिन्ही मेटल्स बद्दल लिहायचं आणि ते चांगल्या पद्धतीने तुमच्या या सगळ्या बुकमध्ये व्यवस्थितपणे दिलेलं आहे. ओके पहिल्या ज्याच्यामध्ये दिलेलं आहे तर तिथनं शोधून लिहायचं आहे. नंतर सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट सिटीज, म्हणजे समाज व्यवस्था कशी होती तेही तुम्हाला इथे दिलंय, की व्हिलेज कल्चर पासूनच सिटी कल्चरला सुरुवात झाली आणि मग लोक कशा पद्धतीने फेस्टिवल्स वगैरे सेलिब्रेट करत होते, चीफ कोण असायचा त्याचा, हे सगळं लिहायचं आहे. ओके तर इथे तुमचा लेसन हा पण लेसन कम्प्लीट झालेला आहे. हे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी साठी दिलेलं आहे की लिपी कशा पद्धतीच्या असतात, तर जर तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते वाचू शकता. ते काही सिलेबसशी रिलेटेड नाहीये, म्हणजे तुमच्या एक्झामशी रिलेटेड नाहीये, पण वाचून तुम्ही त्याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. तर हा पूर्ण लेसन कळला तुम्हाला आज जे काही आपण शिकलो ते? गुड. मग सगळेजण होमवर्क करणार का आज? ओके. आणि हा होमवर्क गुगल क्लासरूमला टाकणार का? ओके तर मग हा होमवर्क मी तुम्हाला गुगल क्लासरूमला, जर मार्क्सचा केला नसेल तर मी पूर्ण एक्सरसाइज देणार आहे आज. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4, चारही क्वेश्चन देणार आहे परत. ओके आणि हा तुम्ही गुगल क्लासरूमला टाकायचा आहे. तर आता सगळ्यांनी आपण आपला क्लास पण संपलेला आहे, तुम्हाला होमवर्क पण मी समजून सांगितलेला आहे. सो वी कॅन नाऊ लीव द क्लास. ओके बाय एव्हरीवन.
बाय मैम, बाय बाय, बाय टीचर, बाय बाय, बाय बाय. अभ्यास करायचा आहे सगळ्यांनी, अभ्यास करायचा आहे. यस यस, बाय बाय.